माझा साधारण 5 वर्ष झालं हा दुधाचा व्यवसाय चालू आहे. मी डबल व्यवसाय करतो, सलूनचा मी धंदा करतो आणि दुधाचा पण गुरांचा पण व्यवसाय. आणि ह्याच्या आधी हातानं दार काढत होतो, त्याच्यामुळे फार त्रास होत होता. आता मशीन घेतल्यापासून दाराचा त्रास पूर्ण कमी झालेला आहे. तिकडं दुकानात पण व्यवसायामध्ये थोडं वाढ झालेली आहे. तिथं थांबल्यामुळं इथं दाराचा त्रास कमी झाला आणि दुधात पण भरपूर वाढ झालेली आहे. त्यामुळे फारसा म्हणजे फार फरक पडलेला आहे. सोलरचीच मशीन म्हणजे लाईटचा ह्याचा त्रास होत नाही ना, लाईट गेली तर अडचण येते. मी विठ्ठल नारायण जगताप, गादेगाव. साधारण 60 ते 70% लोक दुग्ध व्यवसायात परिपक्व आहेत आणि प्रत्येकाकडे 5-10 गाई, 20-25 गाई, 30 गाईपर्यंत गाई आहे ते प्रत्येकाकडे. पहिलं मेन कष्ट आहे. पण सेल्को सोलरनं मशीन दुग्ध व्यवसायाची अशा पद्धतीची बनवली की परिपक्व पूर्णपणे पूर्ण क्षमतेने काम करत असून लाईट गेली म्हणाय नको, माझी फ्यूज उडला म्हणाय नको, ती इंधन संपलं म्हणाय नको, छोटा माणूससुद्धा काम करू शकतो, वय झालेला माणूससुद्धा काम करू शकतो. मशीनने काय प्रॉब्लेम नाही, 10 ते 15 मिनिटात धारा होऊ शकतात. पाऊस जरी पडला तरी त्याच्यात धारा काढू शकतो आम्ही. कामगार मिळणं खूप अवघड झालेलं आणि कामगार जरी मिळाला तरी त्याची पगार किंवा बाकीच्या गोष्टी ह्याच्यामुळं एखादा कामगार ठेवून जर दुग्ध व्यवसाय करायचा म्हटला तर ते खूप अवघड जात. तर आता मिल्किंग मशीन संदर्भात जर बोलायचं झालं आणि कॉम्प्रेसर असल्यामुळे त्याच्यामध्ये पूर्ण गोठ्यामध्ये आपल्याला पाईपलाईन करून घ्यावी लागेल. तर जास्त करून शेतकरी हे वस्ती करूनच राहतात. त्याच्यामध्ये त्या लाईटमध्ये खूप फ्लक्च्युएशन्स असतात. त्याच्यामध्ये खूप वेळा असं पण होतं किंवा प्रेशर कमी जास्त होतं, तर त्यावेळेस गायींना धार काढताना त्रास होतो. जर लाईट गेलेली असेल तर त्यावेळेस डिझेल जनरेटर लावावं लागतं, त्याच्यामध्ये परत पेट्रोलचा खर्च आला, डिझेलचा खर्च आला किंवा रॉकेलचा खर्च आला. सेल्कोच्या मिल्किंग मशीन बद्दल जर बोलायचं झालं, याच्यामध्ये सोलर पॅनल्स येतात, बॅटरी असते आणि मिल्किंग मशीन असते आणि बाकीचा सगळा पूर्ण सेटअप असतो. तर आपली ही पूर्णपणे सौर ऊर्जेवरती असल्यामुळे याच्यामध्ये व्होल्टेज कमी जास्त अजिबात होत. सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत जे काही प्रेशर आहे हे प्रेशर एक समान राहत, त्यामुळे गाईला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही, आचळदाह होत नाही, त्यामुळे पाईपलाईन करून घेण्याची आवश्यकता नाही आहे. पूर्ण गोठ्यामध्ये जितक्या ज्या काही तुमच्या गायी आहेत त्या प्रत्येक गाईच्या ठिकाणी मशीन घेऊन जाऊन तुम्ही धार काढू शकता. सोलरची मशीन मी बचत गटाकुंड जी घेतली ते 1 वर्षासाठी पूर्ण लोन घेतलेलं आहे. ते 1 वर्षात नील होऊन ती मशीन स्वतःची होऊ शकते.